पावले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये वास्कर दिंडीचं विशेष महत्त्व आहे। ज्यावेळेस माऊलींचा पालखी सोहळा हा सुरू झाला तेव्हापासूनच वास्कर महाराज यांच्याकडे भजनाची सेवा देण्यात आली होती आणि तेव्हापासून हा सोहळा आता वाढत वाढत गेलेला आहे। याबाबतची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याची। आपल्यासोबत वास्कर महाराज आहेत। माऊली, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हैबत बाबांनी सुरू केला तेव्हापासून आतापर्यंत जसा वाढत गेला हा सोहळा, त्याबद्दल थोडक्यात आपण सर्वांना ठाऊकच आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांचा हा पालखी सोहळा आता 250 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला चालू आहे। हैवत बाबा जेव्हा सर्वांना ते ठाऊक आहे ग्वाल्हेरहून यायला लागले होते तेव्हा काही चोरट्यांनी बिल्लांनी पकडलं, कैदेमध्ये ठेवलं, मग ते सुदैवानं त्या बिल्लाला मुलगा वगैरे झाला आणि मग यांची सुटका झाली। महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या। एक परिवार एक बँक। त्यामधल्या कालावधीमध्ये हैबत बाबाने ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केलेला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेमुळेच आपली सुटका झाली आहे अशी त्यांची भावना, त्यामुळे ते गावाकडं म्हणजे आरफळला न जाता आळंदीला गेले आणि मग पुढचं जे उर्वरित आयुष्य हे सगळं त्यांनी तिथं आळंदीमध्येच काढलेलं होतं। त्यांची म्हणजे एक अशी ही होती, ज्ञानेश्वर महाराजांचे निष्ठावंत भक्त तर ते होतेच पण ज्ञानोबरायाचा हा असाच पादुका आपण पंढरपूरला घेऊन जाव्यात आणि सोहळा सुरू करावा असं त्यांच्या मनामध्ये, अर्थात त्यावेळेला ते स्वतःच तेवढे भजन एकटे करायचे मंदिरामध्ये, एक दोन माणसं कोणतरी असायची, मग त्यांच्याकडे समाज असा नव्हता आणि अपेक्षा तर अशी होती की ज्ञानेश्वर महाराज हे योग्यांचे राजे आहेत, ज्ञानियांचे राजे आहेत, त्यामुळं राजाच्या थाटामध्येच हा सगळा सोहळा पार पडावा अशी त्यांची अपेक्षा होती आणि मग त्यामुळं ते त्यावेळेला त्यावेळेसचे तुकोबादा वास्कर म्हणून म्हणजे मल्लप्पा वास्करांचे पणतू हे त्या काळामध्ये वास्कर फडाचे प्रमुख, पूर्वीपासूनच वास्करांच्याकडं समाज हा होताच त्यामुळे त्यांनी त्यांना तशी विनंती केली आहे। आणि महाजी शिंदे हे मल्लप्पा वास्करांचे शिष्य, त्यांचे अनुयायी, हे आरफळकरसुद्धा नोकरीला किंवा सरदार म्हणून त्यांच्याच दरबारामध्ये होते, अर्थात महाजी शिंदे त्यावेळेला नव्हते पण त्यांचा नातवाचा मुलाचा काळ असेल त्या काळात हे तिथं होते, त्यामुळे त्यांचा तसा थोडासा तिथं संबंध आणि वास्करांचे गुरु महाजी शिंदे म्हणजे मल्लप्पा वास्कर हे शिंद्यांचेच गुरु असल्यामुळं मग ह्यांनी थोडासा त्या दरबारला शब्द वगैरे टाकला की जाताना सोबत थोडे घोडे, त्याच्यानंतर तंबू, ज्ञानोबरायाचा नैवेद्य ह्याची काय व्यवस्था करता येईल। मग शितोळे सरकार हे महाजी शिंद्यांचे नातेवाईक, त्यांचे पाहुणे, आता शिंद्यांचं वास्तव्य ग्वाल्हेरला म्हणजे पुण्यापासून म्हणा किंवा महाराष्ट्रापासून तसं लांबच, पण त्या मानानं शितोळे सरकारांचं वास्तव्य हे एकतर त्यांचं पुण्यालाही तिथं जहागिरीचा काही भाग होता असं ऐकतोय आणि शिवाय अंकली म्हणजे काही फार लांब नव्हती, त्यामुळं मग त्यांनी त्यांच्याकडं शब्द टाकला पाहुण्यांना की ही व्यवस्था सगळी तुम्ही करा आणि मग त्याप्रमाणे शितोळे सरकार या सोहळ्यामध्ये आले आणि मग वास्करांचा समाज मग भजन हे वास्करांचं आता सध्यासुद्धा एक अभंग आळंदीकरांचा एक अभंग वास्करांचा असं होतं, हे दोघांनी मिळून भजन करायचं, विना अर्पण करायचं, समाज सगळा वास्करांचा आणि शितोळे सरकारांनी वाटेमध्ये तंबू, घोडे, नैवेद्य ही व्यवस्था त्यांनी करायची अशा तऱ्हेनं तो सुरू झाला। सुरुवातीच्या काळामध्ये थोडीच माणसं होती, थोड्याच दिंड्या होत्या, ह्या सगळ्या दिंड्या काही नव्हत्या, हळूहळू एक एक वाढत 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 पुढं त्यावेळेला 26, आता 27 झाल्यात पण त्यावेळेला 26 दिंड्यापर्यंत गेल्यानंतर आता रथ पाठीमागं खूप राहायला लागला म्हणून पुन्हा तिथून पुन्हा मागे नंबर द्यायची व्यवस्था सुरू झाली। अगोदर पाठीमागं नंबर नव्हती, हे पुढचेच सगळे नंबर, नंतर पाठीमागं देत देत मग नंतर प्रथा जी पडली मागे नंबर द्यायचा, मग आता आपण तुम्ही पाहताय की 200, 250, 300 हे सगळं पाठीमागंच वाढत चाललंय, पण सुरुवातीच्या काळामध्ये अगोदर हे पुढचेच नंबर होते सगळे,
नंतर नंतर फार लांब गेले घोडे पुढं, पालखी लांब राहायला लागली, म्हणून मागे सुरू केले आणि मागे सुरू झाले ते आता आपण बघताय किती दिंड्या पाठीमागे झाले. ते अजूनही प्रथा तीच आहे, पाठीमागे नंबर द्यायचे. सुरुवातीला समाज थोडाच होता. माझ्या लहानपणी मी जेव्हा येत होतो इथं त्यावेळेला 7,000-8,000 माणसं असायची आणि तळावरती ती मावायची सगळी. आत्ताची परिस्थिती 2 किलोमीटर पुढे गेली आहेत, 3 किलोमीटर मागे राहिलेत, ही परिस्थिती त्या काळात नव्हती. त्यावेळेला तळावरती सगळा समाज बसायचा आणि मग पालही त्यावेळेला थोडीच होती. माणसं अशी उघड्यावरती जास्त झोपायची करायची, फारशी पालही नव्हती. भिशी प्रकार तर त्यावेळेला नव्हताच. बैलगाड्यामध्ये सामान घालायचं, आपला आपला ग्रुप करायचा आणि मग येऊन तळावरती आपल्या आपल्या ग्रुपनं स्वयंपाक करायचं, जेवायचं. अशी त्यावेळेसची परिस्थिती होती. हे साधारण 72 दुष्काळानंतर, नंतर मीडिया वगैरे 84 म्हणजे इंदिरा गांधीची हत्या झाली आणि मग त्यानंतर पुन्हा जो हे आले टी व्ही वगैरे आले त्याच्यामधून मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे हा समाज, हा सोहळा लोकांच्या पाहण्यात आला आणि मग तिथपासून जो समाज वाढला आहे आता आपण बघता जयवाटेनं 2 लाख, 3 लाख, 4 लाख समाज हा असतोच. पंढरपूरला गेल्यानंतर तर काय 8-10 लाख होतो, पण सोहळ्याच्या वाटेनंसुद्धा आज जो एवढा सगळा समाज आहे हा सगळा समाज 72 नंतरची ही हा झालेला फरक आहे.